नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सगळे प्रश्न सुटणार आहे सीडर मशीन बाबत, पण त्याआधी मी तुम्हाला दाखवून देतो ह्या लॅबचे टेस्ट रिपोर्ट। म्हणजे महाराष्ट्रात ज्या कोणत्या मशीन आता सध्याच्या परिस्थितीत वापरल्या चालल्या आहेत, तर हे जे लॅबचे टेस्ट रिपोर्ट आहे, प्रत्येक मटेरियलचा आमच्याजवळ टेस्ट रिपोर्ट आहे। प्रत्येक पानावर प्रत्येक मटेरियलची आम्ही टेस्ट याच्या घेतलेले आहे, आणि ही गव्हर्नमेंट ऑथराइज लॅब आहे, ठीक आहे। त्यानंतर ही जे मशीन आहे, म्हणजे आम्ही जे सांगतो, म्हणजे आम्ही सांगतो की पॉलीकार्बोनेट आहे, तुटत नाही ह्या मटेरियलचं असं, म्हणजे आम्ही दाखवतो की स्टेनलेस स्टील म्हणजे काय, म्हणजे याला चिपकते पण आपल्या दाताला चिपकत नाही, मग याच्या हे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो। पण याचे थर्ड पार्टी प्रूफ म्हणजे आमच्याजवळ गव्हर्नमेंट लॅबचे हे आहे, हेच आम्ही कृषी विद्यापीठाला सुद्धा हेच रिपोर्ट देत असतो, ठीक आहे। कारण कृषी विद्यापीठातून या मशीनचा टेस्ट रिपोर्ट येणार आणि याच्यावर तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळणार। तर आता बघा, या मशीन संदर्भात सर्व प्रश्न आता सुटणार आहे। आपली ॲग्री पॉवरची ही मशीन आहे, ठीक आहे। तुम्ही पाहू शकता हा आपला बॉक्स आहे। या बॉक्सचं वजन, म्हणजे हे जे मशीन तुम्हाला जे घरपोच येते, ते याचं वजन 9.5 किलो, 9.5 किलो मशीनचं वजन आणि टोटल बॉक्सचं वजन 11 किलो असं असते। आणि याला प्रॉपर आमचे टीम जे आहे ते बोरीमध्ये पॅक करून तुम्हाला पाठवते, जेणेकरून कोणत्याच प्रकारची हानी मशीनला होत नाही। आता काही प्रश्न मी इंगोले साहेबांना विचारतो, म्हणजे जे शेतकऱ्यांना जे प्रश्न आत्तापर्यंत पडलेले आहेत ते प्रश्न विचारतो, आणि त्यातून तुमच्या कदाचित प्रश्नाचे उत्तरं मिळतील। जर ह्या व्हिडिओ पाहून तरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा। तर इंगोले साहेब, आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण सीड रोलरसोबत किती देतो? या मशीनसोबत टोटल 13 प्रकारचे सीड रोलर मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे, जेणेकरून आपले वेगवेगळे बियाणे त्यामधून आपण पेरणी करू शकतो। मग महाराष्ट्रात आपण सांगतो की फक्त पूर्ण भारतात आपणच 13 सीड रोलर देणारे आहोत, तर मग बाकी कंपन्या सीड रोलर किती देतात? बाकी कंपन्या फक्त 12 प्रकारचे सीड रोलर देतात, म्हणजे मॅक्झिमम 12, त्यापेक्षा जास्त देत नाही। आपण एक एक्स्ट्रा देतो त्यापेक्षा। अच्छा, ज्यांना म्हणजे जास्त प्रकारचे पिकं पेरले जाते। आता टेबलवर काही बियाणे आपल्याला दिसत आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रकारचे बियाणे पेरल्या जातात? याच्या व्यतिरिक्त पहा, आता इथं टेबलवरचे पकडून आणलं, बाकीचे सांगतो मी तुम्हाला। सोयाबीन, चना, मका, कापूस, राजमा, उडीद, मूंग, ज्वारी, बाजरी, भुईमूंग, गहू, भेंडी, त्यानंतर एरंडी, करडई, भात, बरबटी, सूर्यफूल आणि मोहरी, अशा प्रकारचे भरपूर मोठी रेंज म्हणून मी म्हणतो, मी समजा याला एवढ्या मोठ्या प्रकारची रेंज आपण याने पेरणी करू शकतो। अच्छा, ठीक आहे। आणि याला चंद्रकोर म्हणतो आपण, ह्या याचं काम काय? याचं काम काय, ज्यावेळेस आपण इथं शेड्युलर चेंज करतो, इथं मशीनला शेड्युलरसाठी जागा दिलेली आहे, तर ते चेंज करते वेळेस, ज्यावेळेस समजा आता आपण हे शेड्युलर वापरतो, हे ज्यावेळेस तिथं बसवतो त्या ठिकाणी, तर त्यावेळेस हे चंद्रकोर त्यामध्ये अशी टाकायची आहे। आणि ह्या शेड्युलरचं, या चंद्रकोरीचं काम आहे, हे एका जागी फिक्स राहते, आणि यामध्ये असणारं बियाणं जे आहे ते बियाणं ढकलण्याचं काम समोर करते, ठीक आहे। अच्छा, ठीक आहे। आता सांगितलं की हे ढकलण्याचं काम करते, पण नेमकं प्रॅक्टिकल कसं, तर हे प्रॅक्टिकलचे आपण काही व्हिडिओ पहिलेच युट्यूबला अपलोड केलेले आहे, ठीक आहे। युट्यूबला अपलोड तर केलेलेच आहे, पण त्यातही एक शॉर्ट व्हिडिओ जेव्हा मशीन शेतकरी घेणार तेव्हा आम्ही पाठवतो, ठीक आहे। हे हा काय प्रकार आहे? हे चार वेगवेगळ्या प्रकारचे चार स्पेसर दिलेले आहेत। आता स्पेसर काय, तर ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अंतर करायचे असतात, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला समजा कमी अंतर करायचं आहे, तर 10 नंबरचं सीड रोलर स्पेसर दिलेला आहे। 10 नंबर म्हणजे काय, तर आता पहा मशीनवर तुम्ही पाहू शकता टोटल 12 दाता आहेत, ठीक आहे। तर ज्यावेळेस तुम्ही हे 10 नंबरचं सीड रोलर स्पेसर वापरता, तर त्यावेळेस तुमच्या मशीनवर फक्त 10 दाता शिल्लक राहतील आणि 2 दाता तुमचे बाहेर निघून येतील, ठीक आहे। आणि तसंच इथं जे आहे, हे आहे 9 नंबरचं स्पेसर, ज्यावेळेस तुम्ही 9 नंबरचं स्पेसर वापराल त्यावेळेस तुमच्या मशीनवर 9 दाता शिल्लक राहतील, आणि हे आहे 8 नंबर, त्याच पद्धतीनं 8 दाता शिल्लक राहतील, आणि हे आहे 7 नंबर, म्हणजे 7 दाता तुमच्या मशीनवर शिल्लक राहतील ज्यावेळेस हे स्पेसर तुम्ही वापराल। आणि अंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बनतील, वेगवेगळे अंतर बनतील जसे तुम्हाला पाहिजे त्या पद्धती। अच्छा, म्हणजे दात हिथलं अंतर वाढेल? हो, हे अंतर वाढेल, मधातलं अंतर वाढेल, बरोबर, ठीक आहे। त्यानंतर हे हा जो विषय आहे, हा विषय थोडा समजावून, तर आता तुम्ही कॅपचं काय आहे, तर तुम्ही पाहू शकता इथं सुरुवातीला ज्यावेळी कॅप ऑलरेडी बसवलेली आहे, या कॅपमुळं 2.25 इंच तुमचं बियाणं खोल जातं, 2.25 ते 2.5 इंच खोल जातं, ठीक आहे। परंतु जर समजा तुम्हाला काही बियाणे असे असतात की जे खूप जास्त खोलीवर गेले नाही पाहिजे, ठीक आहे, म्हणजे आता समजा खोलीवर जाणारे बियाणे कोणते, इथं पाहू शकता तूर आहे जी खोल पेरल्या गेली पाहिजे, मका आहे खोल पेरल्या गेला पाहिजे, त्यानंतर चना आहे खोल पेरल्या गेला पाहिजे, परंतु समजा कापूस आहे किंवा मग सोयाबीन आहे, हे पिकं कमी खोलीवर पडले पाहिजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं। त्यामुळं मग काय करता येईल, तर ही कॅप अशी काढायची आहे, समजा ही कॅप काढून इथं, ठीक आहे, ही कॅप काढून तुम्हाला ही कॅप बसवायची,
ठीक आहे. यामुळं होतं काय, आता हे बसून दाखवतो. आता एक कॅप बसलेली आहे आणि त्यानंतर अंतर पहा आता काय. तर अंतर होतं किती, 1.5 इंच फक्त. ठीक आहे, म्हणजे ही झाली शास्त्रशुद्ध पद्धतीने पिकाची खोली 1.5 इंच. ठीक आहे, ही झाली शास्त्रशुद्ध पद्धतीने. तर मग हे जे खोली करण्यासाठी आपण जे एक बोर्ड बनवलेलं, कॅप बनवलेलं आहे, तर हे या मशीन सोबत येते की कसं काय? नाही नाही, हे मशीन सोबत नाही येत. ज्या शेतकऱ्यांना जे पीक लावायचं आहे त्यानुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हे वेगळं विकत घ्यावं लागेल. ठीक आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याला याची आवश्यकता आहेच असं नाही. अच्छा, त्यामुळे वेगळं विकत घेऊन म्हणजे उगा खर्च वाढून येणार. उदाहरणार्थ कोणते पीक असे कमी खोलीवर पेरले गेले पाहिजे असं शेतकऱ्याचं काही असते? तर कमी खोलीवर पेरले गेले, जसं मी तुम्हाला सांगितलं की कापूस आहे, सोयाबीन आहे, त्यानंतर उडीद मूग आहे, अशी पिकं जी आहेत, हे पिकं कमी खोलीवर पेरली गेली पाहिजे. आपल्या मशीन सोबत काय काय मटेरियल येते, कारण हे मशीन सोबत येत नाही. बरोबर. तर मशीन सोबत नेमकं काय, मशीन सोबत काय काय मिळते? तर मशीन सोबत तुम्हाला मिळते, सगळ्यात पहिले म्हणजे 13 प्रकारचे सीड रोलर तुम्हाला मिळतात मशीन सोबत. त्यानंतर इथे एक प्लेट सुद्धा आहे. आता या प्लेटचं काय काम आहे हे तुम्हाला वेगळं समजावून सांगावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी मशीन खोलावी लागते. तर त्यानंतर येतात 4 प्रकारचे स्पेसर. ठीक आहे, 4 प्रकारचे म्हणजे एक एक नाही तर हे त्या क्वांटिटीमध्ये येतात. ठीक आहे, आपण इथं एक एक ठेवलेलं आहे फक्त, असे क्वांटिटीमध्ये ते येतात. हे स्पेसर येतात, सीडोलर येतात. त्यानंतर येते इथं तुमच्या हाताला जखमा होऊ नये जास्त काम केल्यामुळं, तर इथं कुशनसुद्धा तुमच्या हँडलला येतं. त्यानंतर स्प्रिंग ड्रम, अशा पद्धतीचे सगळे आयटम तुमच्या आपल्या मशीनसोबतच. एल की सुद्धा येते. अच्छा, एल की म्हणजे स्क्रूड्रायव्हर आहे, म्हणजे दोनही काम ते करतं, मल्टीपर्पज आहे. पण इथं एक साईडने स्क्रूड्रायव्हरचं काम करते, एक टोक आणि एक टोक काम करते तुमचं एल कीचं, इथं हे नट बसवण्यासाठी. आणि जिथं कुठं तुम्हाला खोलायचे आहे, समजा इथले कुठे नट खोलायचे असतील, हे नट खोलण्यासाठी सुद्धा हे काम करते. किंवा मग इथं हे बसवण्यासाठी, इथं पहा, इथं हे बसवण्यासाठी तुम्हाला वेगळा घरचा स्क्रूड्रायव्हर वापरण्याची गरज नाही. ठीक आहे, बरं. आणखी आता हा एक सीड रोलर सेट आपल्याला 13चा आहे, आणखी एक इथं दिसत आहे. आता हे सगळे सीड रोलर आहे, हे सगळे सीड रोलर कोणत्या कामासाठी? अच्छा, आता हे जे सीड रोलर तुम्हाला दिसत आहे, इथे 7 प्रकारचे सीड रोलर आहे. सीड रोलर संपूर्ण भारतभर सध्याच्या परिस्थितीत कोणाजवळ नाही आहे. हो, ह्या प्रकारचे सीड रोलर, हे सीड रोलर फक्त अग्री पॉवर प्रोव्हाइड करते. तर या सीड रोलरचं काम काय? तर आता पहा, इथं तुम्हाला साईज दिसत असेल, प्रत्येक याची साईज जी आहे ती वेगवेगळी आहे. ठीक आहे, कोणते छोट्या आकाराचे आहे, कोणते मोठ्या आकाराचे आहे, एक चौकोनी आकाराचा सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहे, अंडाकृती आकाराचा. पहा, तर याचं काम काय, तुमचं जे काय पीक असेल, म्हणजे भारतात वेगवेगळे पिकं घेतल्या जातात, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे सीडोलर उपलब्ध करून देणं अॅग्री पॉवरचं काम आहे. म्हणून आपण मशीनसोबत ते जे जनरल चालणार आहे तर सीडोलर आपण देतोच, परंतु जे तुम्हाला जनरल कुठं मिळत नाही परंतु त्या शेतकऱ्याला त्याची आवश्यकता आहे, त्यामुळं आपण ते सीडोलर तुम्हाला म्हणजे वेगळे प्रोव्हाइड करतो. अच्छा, बरं. आता मी सुरुवातीला टेस्ट रिपोर्ट बद्दल बोललो होतो, तर हे जे टेस्ट आपण लॅबच्या घेतले आहे, याच्यात फक्त आपण मेन आयटमच नाही तर छोटे मोठे आयटम सुद्धा आपण कव्हर केलेले आहे. म्हणजे एवढंच काय, हँडल सुद्धा आपण टेस्ट केलेलं आहे, आणि हँडलची सुद्धा क्वालिटी हे आपली जवळपास महाराष्ट्रात किंवा भारतभरात ज्या कोणत्या कंपन्या मशीन प्रोव्हाइड करते त्या कंपनीपेक्षा बेटर क्वालिटी, चांगली क्वालिटी प्रत्येक गोष्टीची आपण दिलेली आहे. त्यानंतर हे जे ड्रम आहे मागे, कोणाला जर याच्यात 2 किलोपर्यंत रेती जर टाकायची असेल वजनासाठी, तर 2 किलोपर्यंतची रेती टाकू शकते. कारण काय, आत्तापर्यंत काय झालं की एक छोटं सीड रोलर होतं ह्या आकाराचं, म्हणजे जवळपास 5 इंचचं सीड रोलर असेल, हे सॉरी ड्रम असेल, मागचा ड्रम असेल. त्यानंतर एक प्लस पॉईंट म्हणजे इथे बघा, इथे एक बार दिलेला आहे, याने काय होईल, काही शेतकरी हे काढून टाकत होते. कारण काय, जेव्हा जास्त ओल राहत होती शेतात त्यावेळेस मग ते पूर्ण त्याला माती लागून जात होती, पण याने काय होणार, या बारनी याने पूर्ण माती निघत जाईल सोबतच. ठीक आहे, त्यानंतर आणखी जे स्पेअर पार्ट बद्दल काय, म्हणजे आपल्या कोणकोणत्या स्पेअर पार्टला काय म्हणतात, आणि हे स्पेअर पार्ट आपल्या आपण शेतकऱ्यांना कसे उपलब्ध करून देऊ शकतो? आता ह्यामध्ये शेतकऱ्यांना मेनली म्हणजे तसं तर प्रत्येकच गोष्टी शेतकऱ्यांना लागू शकतात, प्रत्येक बाब यामधली शेतकऱ्याला कधी ना कधीतरी त्याचं काम पडू शकते. कारण ही मशीन लाईफ टाईम तर टिकणार नाही, परंतु 3-4 वर्ष सहज काम करेल. पण 4 वर्षानंतर होऊ शकते की एखादा ब्रश खराब झाला, किंवा मग एखादा आतमधला एखादा आयटम खराब झाला, किंवा एखादं मग त्याला आपण काय म्हणू, गेअर तुटलेला आहे. तर प्रत्येक आयटम आपण शेतकऱ्यांना अवेलेबल करून देतो, जे महाराष्ट्रात सध्या कोणाजवळ नाही आहे. बारीक सारीक सगळ्या बाबी आपण इथं पुरवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करत असतो. आणि त्या व्यतिरिक्त आता जसं मी सांगितलं की स्टेनलेस स्टीलचा इथं दात आहे पहा, इथं लो चिंबक त्याला चिपकत नाही. तुम्ही सुद्धा सुरुवातीला ते शेतकऱ्यांना सांगितलं की ते चिपकत नाही, आणि इथं तुम्ही पाहू शकता ह्या मटेरियलला
चिपकतात. आता याचा फायदा काय, शेतकऱ्यांना वाटतं लो चिंबक चिपकते नाही चिपकत, आम्हाला काय फायदा? तर फायदा असा, ज्यावेळेस जमिनीत ओल असते आपण पेरणी करतो त्यावेळेस हे दातं जमिनीत जातात आणि याला चिखल लागून येते. तर मग चिखल ज्यावेळेस दाता जाते आपण दात आतमध्ये एवढ्या क्लिअरली साफ करत नाही, त्यामुळं ते दात गंजण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं दात जर स्टेनलेस स्टीलचा असला मशीन गंजत नाही, त्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता जी आहे म्हणजे 3 वर्ष 4 वर्षापर्यंत सुद्धा हे दात खराब होणार नाही आणि स्टेनलेस स्टीलची मजबूती जास्त असते, त्यामुळे दात वाकणार सुद्धा नाही. दगडावर जरी एखादा असं लागला तरी दात वाकत नाही. अच्छा, आमचं काय असते माहितीये का, आता मी सचिन सरची मुलाखत घेत आहे, तुम्ही माझे सुद्धा हे व्हिडिओ पाहिले असेल मशीनची, आम्ही जे जाहिराती करतो. तर मी आज मशीन सचिन सरांना एवढं काय डिटेल विचारत आहे, मला याच्यात म्हणजे शेतकऱ्यांसोबत जे इंटरॅक्ट होते ते सचिन सर डायरेक्ट इंटरॅक्ट होते, कारण शेतकरी सचिन सर सोबत बोलतात आणि त्यांना जास्त प्रॉब्लेम माहिती असते. मला प्रॉब्लेम तेवढे माहिती नसते, मला याच्या टेक्निकल बाबी माहिती राहतात पण प्रॉब्लेम तेवढे माहिती नसतात मला शेतकऱ्यांना काय येते. म्हणून आपण एक तुमचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांतर्फे मी प्रश्न विचारत आहे असे आपण हे केलं. आता याच्यावरती आपण एक काही हे टाकले जे जे जनरली मार्केटमध्ये दिसत नाही, तर याचा काय कशासाठी? याने ह्या जी ही जी प्लेट आहे याला आपण दोन्ही ड्रमच्या दोन प्लेट म्हणून, ह्या साईडची प्लेट आणि ह्या साईडची प्लेट, या प्लेटची मजबूती वाढण्याचं काम होते. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी, आता प्रत्येकाची शेती सारखी नाही आहे, काही शेतकऱ्याची शेती दगडाची आहे काही मारा रानावरची आहे, तर त्यावेळेस ह्याचा जो मारा आहे तो मारा या मशीनला सहन झाला पाहिजे. हा जो सीडचा बॉक्स आहे याच्यात 3.5 किलो सीड बसते. आता सीड 3.5 किलो म्हटल्यावर एक्झॅक्ट 3.5 नसते ते, कारण वजन असते. आता गव्हाचं वजन किती त्याच्यावर डिपेंड असते, वजन आणि साईज म्हणजे व्हॅल्यूम अँड डेन्सिटी याच्यावर डिपेंड राहते ते वजन त्याचं, ठीक आहे. तर आता हे हा रॉड जो आहे हा दोन मशीन जोडण्याकरता आहे, तर सचिन सर याची माहिती देते. तर तुम्ही ज्यावेळेस, आता बरेच शेतकरी दोन मशीन घेतात ॲट अ टाईम, मग दोन मशीन ज्यावेळेस ते घेतात तर याच्यामध्ये समजा वेगवेगळे आपण अंतर करू शकतो, 1.5 फूट अंतर करू शकतो दोन मशीनमधलं अंतर, 1 फुटापासून तर जवळपास 2.5 फुटापर्यंत आपण याचे अंतर करू शकतो. दोन मशीनमधलं अंतर 1 फुटापासून तर 3 फुटापर्यंत म्हणजे 1 फूट 1.5 फूट 2.5 फूट अशा पद्धतीचं, 2.5 फूट 3 फूट अशा पद्धतीचे अंतर आपण 2 तासातील ठेवू शकतो. पण त्यासाठी दोन मशीनं वापरणं गरजेचं आहे. आणि जर दोन म्हणजे एखादा शेतकरी जर दोन मशीन ॲट अ टाईम घेत असेल तर आपण हे जुगाड फ्रीसुद्धा देतो. आता काही प्रश्न सुटले असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू, कारण ही मशीन जी आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे आणि प्रश्न नसले पाहिजे. प्रोडक्ट कोणते आपण जेव्हा घेतो तेव्हा सगळ्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला मिळालेली असले पाहिजे, तर त्यामुळे प्रश्न विचारा आम्ही परत उत्तर देऊ. आता याची किंमत आहे 6,700 रुपये, घरपोच मिळेल तुम्हाला संपूर्ण भारतभर, ठीक आहे. ऑर्डर कशी करणार, तर खाली दिलेला जो नंबर आहे तुम्ही सुरुवातीपासून पाहताय त्याच्यावर कॉल करा, आमच्या कस्टमर केअर सेंटरला येईल. कारण आणि दुसरी गोष्ट अशी की वेबसाईट आहे, वेबसाईटला तुम्ही सरळ सरळ जा, तिथून सुद्धा बुक करा. आमचा तुम्हाला फोन येईल काही ॲड्रेसमध्ये जर काही कमतरता राहिली असेल तर, आणि ॲड्रेस क्लिअर होऊन सरळ सरळ तुमच्या घरी मशीन येईल, ठीक आहे. तर एवढं सोपं आहे ऑर्डर करणं. तर काही प्रश्न असेल तर कळवा. धन्यवाद.